कुंभकर्ण 6 महिने का झोपतो? रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे 3 भाऊ विश्रवासाचे पुत्र होते. विश्रवासाने आपल्या मुलांना निर्मितींचा देव म्हणजे ब्रह्मदेव जो त्यांचा आजोबा होता त्यांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घ्यायला सांगितलं. त्यांच्या खऱ्या प्रामाणिक तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या तिघांना कृपाशीर्वाद दिले. रावणाने सांगितलं, मला कुठल्याही देवाकडून, प्राण्यांकडून, पक्षी राक्षसांकडून, नागांकडून मृत्यू नको. त्याची इच्छा मान्य झाली. विभीषणाने सांगितलं की त्याचा प्रवास आध्यात्मिक मार्गावरूनच व्हावा. ब्रह्मदेव त्याच्या या चांगल्या इच्छेमुळे अतिशय प्रसन्न झाले आणि त्याला अमरण देवभक्त राहण्याचं वरदान दिलं. जेव्हा कुंभकर्णाला आशीर्वाद देण्याची वेळ ब्रह्मावर आली तेव्हा ब्रह्मदेवाला भीती वाटली. देवांसाठी घातक अयोग्य असं जर काही मागितलं तर ते त्याला देणं अशक्य ठरणार होतं. म्हणून ब्रह्मदेवाने वाणीची शक्ती असलेल्या सरस्वती देवीची प्रार्थना केली की तू त्याच्या जिभेवर राहा आणि त्याच्याकडून वरदान मागताना चुकीचा उच्चार करून घे, म्हणजे देव वाचतील. कुंभकर्ण स्वर्गाचा राजा इंद्रदेवाचे सिंहासन मागणार असतो म्हणून त्याला इंद्रासन असं म्हणायचं असतं. पण वाणीची देवता सरस्वती हिच्या प्रभावाने तो निद्रासन असा चुकीचा उच्चार करतो. निद्रासन म्हणजे झोपेचं स्थान. ब्रह्मदेव लगेच शब्दशः ते वरदान त्याला देतात आणि कुंभकर्ण लगेच निरंतर झोपेत जातो. तेव्हापासून कुंभकर्ण 6 महिने सतत झोपतो, म्हणजे 1 दिवस जागा राहतो आणि परत 6 महिने झोपतो, असं सतत होत राहतं. अशाच अजून काही मनोरंजक गोष्टी ऐकायच्या असतील तर आमचे चॅनल सेव एंडेंजर्ड स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा.